ईद उल फितर हा मुस्लिम बांधवांचा एक पवित्र सण. जगभरामध्ये ईद उल फितर हा सण मुस्लिम बांधव मोठ्या श्रद्धेने आणि आत्मीयतेने साजरा करतात. याविषयी हा एक सुंदर निबंध. मुस्लिम धर्मामध्ये ईद उल फितर अर्थात रमजान ईद ही आनंद साजरी करण्याची ईद मानली जाते. ईद म्हणजे आनंद व फितर म्हणजे दान करणे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. रमजानच्या महिन्यात सलग 30 दिवस कडक उपवास केला जातो. सूर्योदयापूर्वी 1.5 तास अगोदर मुस्लिम बांधव उठतात व थोडे खाऊन रोजाची सुरुवात करतात. दिवसभर काही खात व पीत नाहीत. सूर्यास्तानंतरच जेवण करतात. यामुळे सहनशीलता वाढते. या दिवसात मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतो. ईदला नवीन वस्त्रे परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाप्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईद मुबारक हो अशा ईदच्या शुभेच्छा देतात. या पवित्र अशा रमजान महिन्याची सांगता रमजान ईदने होते. रमजान ईद मुस्लिमांचा अत्यंत पवित्र सण आहे. रमजानचा पवित्र शुद्ध महिना संपल्यावर चंद्रदर्शन होताच शव्वाल महिन्याची पहिली तारीख सुरू होते. हा दिवस म्हणजेच रमजान ईद. ईद उल फितर या नावाने तो साजरा केला जातो. शव्वालची चंद्रकोर एकीकडे आनंद व दुसरीकडे रोजे संपल्याचे सांगते. ही ईद लहान असते. या दिवशी मोठ्या प्रमाणावर दानधर्म केला जातो. रमजान ईद संपूर्ण जगात एकाच वेळी होते. रमजान संदेश देते की पुण्याला कमवा व पापाला जाळा. पवित्र कुराण याच महिन्यात अवतरित झाले होते. रमजान ईदला मुस्लिम बांधव शेवयांची खीर गोड मिष्टान्ने बनवतात. ईदला अनाथ गोरगरीब बांधवांना ते मदत करतात. मित्र असो वा शत्रू दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. समाजात परस्परांविषयी बंधुभाव निर्माण करतात. तसेच राष्ट्रीय एकात्मता अखंडता आणि विश्वबंधुत्व यांची जोपासना करतात.